Hi students, in today's video we are going to discuss remaining part of pathophysiology of our chapter pathophysiology of diseases. In first part we will discuss hepatitis, then tuberculosis, cardiovascular disease, rheumatoid arthritis, etc. In today's video we will discuss diabetes and hypertension. Signs, symptoms and pathophysiology of diabetes. Diabetes काय आहे? Is a chronic disorder of carbohydrate, fat and protein metabolism in which the body either fails to produce sufficient amount of insulin or responds abnormally to insulin. आता डायबिटीजचे दोन टाईप्स आहेत, डायबिटीस मेलायटस अँड डायबिटीस इन्सिपिडस. डायबिटीस मेलायटस ऑकर्स ड्यू टू डिफिशियन्सी ऑफ इन्शुलिन, वेअर ॲज डायबिटीस इन्सिपिडस ऑकर्स ड्यू टू डिफिशियन्सी ऑफ ADH, दॅट इज अँटी डायुरेटिक हार्मोन. डायबिटीस मेलायटस कशामुळे होतो? तर डिफिशियन्सी ऑफ इन्शुलिन. आणि डायबिटीस इन्सिपिडस कशामुळे होतो? तर डिफिशियन्सी ऑफ ADH. ADH म्हणजे काय? तर अँटी डायुरेटिक हार्मोन. दोन टाईप असतात, डायबिटीस मेलायटस अँड डायबिटीस इन्सिपिडस. डायबिटीस मेलायटस इज द कंडिशन अरायझिंग फ्रॉम द ॲबनॉर्मल मेटाबॉलिझम ऑफ कार्बोहायड्रेट, प्रोटीन अँड फॅट्स ड्यू टू डिफिशियन्सी ऑफ इन्शुलिन. डायबिटीस मेलायटस क्लिनिकली इज ऑफ टू टाईप्स, इन्शुलिन डिपेंडंट आणि इन्शुलिन नॉन इन्शुलिन डिपेंडंट आणि इन्शुलिन डिपेंडंट. टाईप 1 अँड टाईप 2 असे दोन प्रकार आहेत. त्याच्यामध्ये डायबिटीस मेलायटस इज द कंडिशन अरायझिंग फ्रॉम द ॲबनॉर्मल मेटाबॉलिझम ऑफ कार्बोहायड्रेट, प्रोटीन, फॅट ड्यू टू डिफिशियन्सी ऑफ इन्शुलिन. अँड डायबिटीस मेलायटस क्लिनिकली इज ऑफ टू टाईप्स, नॉन इन्शुलिन डिपेंडंट आणि इन्शुलिन डिपेंडंट. नॉन इन्शुलिन डिपेंडंट म्हणजे टाईप 1 डायबिटीस आणि इन्शुलिन डिपेंडंट म्हणजे टाईप 2 डायबिटीस. त्याच्यामध्ये आपण फर्स्ट बघूया टाईप 1 डायबिटीस. इन दॅट डायबिटीस मेलायटस रिझल्ट्स फ्रॉम इम्यून मेडिएटेड डिस्ट्रक्शन ऑफ पॅनक्रियाटिक बीटा सेल्स. हायपरग्लायसेमिया ऑकर्स व्हेन 80 to 90% of beta cells are destroyed. It results in secretion of no insulin from pancreas. It is insulin dependent diabetes. आता ह्याच्यामध्ये टाईप 1 डायबिटीस म्हणजे काय आहे? तर नॉन इन्शुलिन डिपेंडंट डायबिटीस. डायबिटीस मेलायटस रिझल्ट्स फ्रॉम इम्यून मेडिएटेड डिस्ट्रक्शन ऑफ पॅनक्रिएटिक बीटा सेल्स. आता ह्याच्यामध्ये काय होतं? तर पॅनक्रिएटिक बीटा सेल्स जे आहेत त्याचं डिस्ट्रक्शन होतं. म्हणजे काय होतं? तर ज्या बीटा सेल्स आहेत त्या डिस्ट्रॉय होतात 80 to 90%. आणि रिझल्ट्स काय येतो त्याचा? सिक्रिशन ऑफ नो इन्शुलिन फ्रॉम पॅनक्रियास. म्हणजे हा कुठला प्रकार आहे? तर नॉन इन्शुलिन डिपेंडंट डायबिटीस. टाईप 2 काय आहे? टाईप 1 मध्ये काय आपण बघितलं? तर दिस इज अ माइल्डर फॉर्म ऑफ द डिसीज. देर इज सम डिफेक्ट इन एक मिनिट हा डिफेक्ट इन द ग्लुको रिसेप्टर ऑफ द बीटा सेल्स मेम्ब्रेन विच अकाउंट्स फॉर द डिले इन सिक्रिशन ऑफ इन्शुलिन. डिसीज ऑकर्स इन ॲडल्ट्स अँड ओबेस पर्सन्स. आता टाईप 2 डायबिटीज जो आहे ते काय आहे? तर टाईप 2 डायबिटीजमध्ये काय आहे? टाईप 2 डायबिटीस मेलायटस देअर इज अ नॉर्मल प्रोडक्शन ऑफ इन्शुलिन हार्मोन बट द बॉडी सेल्स आर रेझिस्टंट टू इन्शुलिन.
since the body cells and tissues are non-responsive to insulin. Glucose remains in the bloodstream. Insulin resistance is manifested by increased lipolysis and free fatty acid production. The liver metabolizes free fatty acid into ketone bodies that results in ketoacidosis. Normal production hoto insulin cha, but the body je ahe ti cells resistant to insulin. Ja cells ahet body cells ahet ta resist kartat insulin la. Since the body cells and tissues are non-responsive to insulin, glucose remains in the bloodstream. Insulin resistance is manifested by increased lipolysis and free fatty acid production. The liver metabolizes free fatty acid into ketone bodies that results in ketoacidosis. त्याचे साइन एंड सिम्टम्स काय आहेत? पॉलीयुरिया. पॉलीयुरिया म्हणजे काय? तर फ्रिक्वेंट युरिनेशन. पॉलीडिप्सिया म्हणजे काय? इनक्रीज थ्रेड्स. अँड पॉलीफॅजिया, हायपरग्लायसेमिया, पुअर वाउंड हिलिंग अँड मॅक्झिमम ससेप्टेबिलिटी टू इन्फेक्शन अँड वेट लॉस, नॉक्टुरिया, ब्लड व्हिजन, व्हॅस्क्युलर कॉम्प्लिकेशन्स, नमनेस इन फीट, इचिंग अँड ड्राउझीनेस ऑकर. इन केस ऑफ क्रॉनिक पेशंट्स इट लीड्स टू किडनी फेल्युअर, लेशन्स इन द आय अँड हाय फ्रिक्वेन्सी ऑफ गँग्रीन. आता एखादी जखम जर त्या डायबेटिक पेशंटला झाली असेल तर जास्तीत जास्त त्याचं गँग्रीन होण्याची शक्यता असते. म्हणून त्यांनी वेळेवरच त्या ट्रीटमेंटची किंवा त्या जखमेची काळजी घेतली पाहिजे. ते नेक्स्ट आपण बघणार आहोत. आता जे आपण डायबिटीस बघितलं त्याची पॅथोफिजिओलॉजीमध्ये काय आहे, तर ग्लुकोजचं जे कन्वर्जन आहे ते ग्लायकोजनमध्ये कसं होतं, तर ग्लायकोजेनेसिस इन्शुलिन किंवा ग्लुकोगन ग्लायकोजिनोलायसिस हे दोन त्याच्यावरती प्रोसेस होतात, त्याच्यानंतर ग्लायकोजन तयार होतो. त्याच्यानंतर आपण बघणार आहोत की हायपरटेन्शन. आता हायपरटेन्शनची हे काय आहे, तर हायपरटेन्शन इट इज द हायर दॅन नॉर्मल इन्क्रीज आर्टेरियल ब्लड प्रेशर. द हायपरटेन्शन इज ऑफ टू टाईप्स, प्रायमरी अँड सेकंडरी हायपरटेन्शन. प्रायमरी ऑल्सो कॉल्ड एडिओपॅथिक ऑर इसेन्शियल हायपरटेन्शन. आता प्रायमरी हायपरटेन्शन म्हणजे काय, तर हायपरटेन्शन फॉर विच कॉज इज अननोन. काही कारण असतं किंवा काही कारण नसताना सुद्धा, काही कारण नसताना अचानक आर्टेरियल ब्लड प्रेशर इन्क्रीज होतो. आणि सेकंडरी हायपरटेन्शन म्हणजे काय, द कॉज इज अननोन विच इज ड्यू टू सम डेफिनाइट ॲबनॉर्मॅलिटी. आता सेकंडरी हायपरटेन्शन म्हणजे काय, तर एखादं कारण असं काहीतरी असतं की ज्याच्यामुळे अचानक ब्लड प्रेशर वाढतो, दॅट इज इन्क्रीज्ड आर्टेरियल ब्लड प्रेशर. हे झाले दोन टाईप हायपरटेन्शन. इथे काय म्हटलं बघा, इट मे कॉज डॅमेज टू व्हेरियस ऑर्गन्स लाईक किडनीज, आईज, हार्ट अँड ब्रेन. इट कॉजेस डिपॉझिशन ऑफ फायब्रिन इन द ग्लोमेरुलाय ऑफ नेफ्रॉन विच मे लीड्स टू रेनाल फेल्युअर. इन केस ऑफ आईज इट मे प्रोड्यूस व्हिज्युअल डिस्टर्बन्सेस. इन हायपरटेन्शन वर्क इम्पोज्ड on heart in increased many times due to increased blood flow. Due to this increased load function of left ventricles deteriorates leading to left ventricular failure. Thrombosis and hemorrhage are the common damage to the brain. आता हायपरटेन्शन मध्ये काय होतं, तर हायपरटेन्शन अफेक्ट्स not only the heart as a pathological chain, can also occur in eyes, kidneys and brain. आता त्याच्यामध्ये इट कॉजेस डिपॉझिशन ऑफ फायब्रिन. फायब्रिनचं डिपॉझिशन होतं कुठे, इन द ग्लोमेरुलाय ऑफ नेफ्रॉन विच मे लीड्स टू रिनाल फेल्युअर. इन केस ऑफ आईज इट मे प्रोड्यूस व्हिज्युअल डिस्टर्बन्सेस. इन हायपरटेन्शन वर्क इम्पोज्ड ऑन हार्ट,
is increased many times due to increased blood flow. Due to this increased load, function of left ventricles deteriorates, leading to left ventricular failure. Thrombosis and hemorrhage are the common damage to the brain. Sign and symptoms काय असणार आहेत ह्याचे? Is usually an asymptomatic disease. Although headache, tetanus, tinnitus, epistaxis are the common symptoms. Then dizziness occurs when diastolic blood pressure exceeds 110 mmHg. Occipital headache in the morning. And retinopathy causes blurred vision followed by blindness. हे सगळे प्रायमरी साईन अँड सिमटम्स आहेत. किंवा त्याच्यामध्ये कुशिंग सिंड्रोम जो आहे हे सुद्धा साईन अँड सिमटममध्ये त्याच्यामध्ये आढळून येतं. पॅल्पिटेशन ऑफ द हार्ट, हे सगळे हायपरटेन्शनचे साईन अँड सिमटम्स आहेत. सो हा चॅप्टर आपला इथे संपतो आहे. ह्याचे क्वेश्चन अँड आन्सर मी तुम्हाला सेंड करते. प्रत्येकाने असाइनमेंट कंप्लीट करायचे आहेत प्रत्येक चॅप्टरच्या. थँक्यू. ह्याच्यामध्ये काय कळत नसेल तर विचारा.